देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं दमदार पाऊल टाकलंय उत्तराखंड मध्ये समिती स्थापन झाली असून तिचा अहवाल येताच कायद्याचा मसुदा तयार होईल अशी माहिती पुढे येत आहे देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचालींनी वेग घेतला याचा प्रयोग सर्वप्रथम भाजप शासित उत्तराखंडमध्ये केला जाणार आहे केंद्र सरकारनं उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्यासाठी पाच संसदीय समिती तयार केली असून सर्वेक्षणाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे या समितीच्या अहवालावर आधारित कायदा अस्तित्वात येईल अशी माहिती पुढे येत आहे समान नागरिक कायदा लागू झाल्यानंतर लग्नाचं वय घटस्फोट दत्तकविधान मुलांची कस्टडी पोषण भत्ता वारसा हक्क कौटुंबिक संपत्तीची वाटणी देणग्या या सर्व बाबी देशाच्या प्रत्येक नागरिकाला समान राहतील नवा कायदा लागू झाल्यानंतर हिंदू विवाह कायदा हिंदू कुटुंब कायदा मुस्लिम पर्सनल लॉ पारसी लॉ इसाई लॉ किंवा अल्पसंख्याक होतील आणि त्या जागी एकच कायदा अस्तित्वातील सुरुवातीला काही राज्यांमध्ये समान कायदा लागू केला जाईल कालांतरानं संसदेत कायदा संमत होऊन राज्याचे कायदे केंद्रीय कायद्यात विलीन होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे भारतीय राज्यघटना तयार करतानाही या कायद्याचा विचार झाला होता शिवाय सुप्रीम कोर्टानंही वेळोवेळी अशा समान कायद्या ची गरज बोलून दाखवली आहे मात्र जमियत उलेमा ए हिंद याला विरोध केलाय देवबंद इथे झालेल्या जमियतच्या परिषदेमध्ये या विरोधात ठराव करण्यात आलाय पर्सनल लॉमध्ये बदल हे घटनेच्या कलम पंचवीसमधील वाचनाचा भंग असल्याचं या ठरावात म्हटलंय